केबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भंडाऱ्यात घरगुती गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन. महिलांना मोळी आणि चूल देण्यात आली भेट. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातर्फे उच्च न्यायालयात करण्यात आली जनहित याचिका दाखल. 22 जुलै रोजी होणार सुनावणी. आणि अवैध पद्धतीने तंबाखू विक्री करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नागपूर कपिलनगर डीबी स्क्वॉडद्वारे करण्यात आली कारवाई. सरकारने पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता हा सिलेंडर 1053 रुपयांना महिलांना घ्यावा लागणार आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री रवींद्र बोरकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागच्या 1 वर्षात केंद्र सरकारने तब्बल 218 रुपयांची वाढ घरगुती गॅसमध्ये केली आहे. जुलै 2021 हाच गॅस सिलेंडर 835 रुपयात मिळत होता. आता तो 1053 रुपये झाला आहे. त्यामुळे आता महिलांच्या डोळ्यांतील अश्रू मोदीजींना दिसत नाही का? उज्ज्वला गॅसच्या शुभारंभच्या वेळी मोदी म्हणाले होते की मी महिलांचे दुःख समजू शकतो, कारण माझी आई चुलीवर स्वयंपाक करायची तेव्हा धूर डोळ्यात जाऊन ती आम्हाला दिसायची नाही. 400 सिगरेट्स इतका धूर महिलांच्या शरीरात चुलीच्या धुरामुळे जातो, असे ते म्हणाले होते. मग आता इतक्या महाग गॅस दरवाढीमुळे महिला चुलीकडे वळल्या आहेत, तर त्यांच्या शरीरात तो धूर जात नाही का? असा सवाल जयश्री बोरकर यांनी यावेळी केला. उज्ज्वला गॅसचे लाखो सिलेंडर रिकामे पडून आहे. मोदी सरकारने महिलांच्या डोळ्यात जे अश्रू दिले आहे त्यांच्याबद्दल मोदी सरकारला देशातील महिला माफ करणार नाहीत. भाजपला फक्त घोडेबाजार करून आपली सत्ता कशी येईल याच्याशी मतलब आहे. जनतेशी काही घेणे देणे नाही, अशी टीका ठेमसकर यांनी यावेळी केली. यावेळी सिलेंडर दरवाढीचा निषेध करण्यासाठी महिलांना मोळी आणि चूल भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने जो काल निर्णय घेतलेला आहे की गॅस सिलेंडरचे भाव हे 50 रुपयांनी वाढवले आहे. आता तो गॅस सिलेंडर 1053 रुपयाला झालेला आहे. त्याच आधीची परिस्थिती अशी होती की जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा 450 रुपयाला सिलेंडर मिळायचा, तोच आज सिलेंडर 1053 रुपयाला मिळत आहे. तसेच जर मोदी सरकारने जी उज्ज्वला गॅस योजना आणलेली आहे त्या उज्ज्वला गॅसच्या योजनेनुसार ती उज्ज्वला गॅस योजना फेल ठरलेली आहे. कारण मोदी सरकार म्हणायचे की आमची जी महिला वर्ग आहे ती चूल फुंकत असते आणि त्या धुरेमुळे तिला फुफ्फुसामध्ये जो त्रास होते तो उज्ज्वला गॅस आणलेली आहे आणि घराघरात गॅस पोहोचणार होती. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की याच्यामुळे फुफ्फुसात जो बिमाऱ्या पसरतात आणि कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढतात त्याच्याने होणार नाही. पण आज तीच परिस्थिती आमच्या महिला वर्गामध्ये आलेली आहे. आज महिला वर्ग काही घरकाम करतात, घरकाम करणाऱ्या स्त्रिया इतकं महाग सिलेंडर कसं घेणार? आणि जी उज्ज्वला गॅस योजना ती आज फेल ठरलेली आहे. आणि तसंच सांगायचं म्हणजे जे आता आपले अन्नधान्यांची रेट वाढलेली आहेत, आम्हाला त्याच्यावरही काही घोषित करण्यात आलेली आहे की 5% GST अन्नधान्यावर पण लागणार आहे. जसं गव्हाचं पीठ झाला, गहू झाला, बेसन झाला. आणि जी 12% GST होती ती पण आता 18% GST प्रत्येक जे रोज आपल्याला जीवनावश्यक वस्तू लागतात त्याच्यावर सुद्धा या लोकांनी 12% होती ती GST आता 18% करण्यात आलेली आहे. तर आज आम्ही महिला काँग्रेस कमिटीतर्फे आज भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे याचा सर्वत्र निषेध येत आहे. आज अमरावती शहरातील राजकमल चौकात स्वर्गीय उमेश कोल्हे यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून या ठिकाणी विदर्भ कुंभार समाजाच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील कुंभार समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार रवी राणा देखील उपस्थित होते. असा प्रयत्न असेल तर त्यालाही 10 वेळा त्याच्यापासून सद्बुद्धी मिळाली पाहिजे की अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं क्रोध आणि इतकी खराब पद्धतीनं मारणं हे खऱ्या अर्थानं कोणाच्याही डोक्यात, कोणाच्या कोणत्याही समाजाचा असो, कुठल्याही समाजाचा घटक असो,
कोणीच असं कृत्य करू नये हे समाजाला काळीमा फाळण्याचं काम, खऱ्या अर्थाने देशामध्ये दाग लावण्याचं काम, महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये दाग लावण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि यासाठी कुठल्याही स्तरावरची लढाई आम्ही लढू आणि या ठिकाणी कोल्हे परिवाराला न्याय देऊ हे मी आपल्या सगळ्यांना गवाही देतो. उद्या हनुमान चालीसाचा पठण कोल्हे परिवारांच्या घराच्या समोरचे जे प्राचीन मंदिर आहे वैजंगुलीचं, त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण ठेवलं आहे. मी सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे, नवीन खासदार नवनीत राणासुद्धा येणार आहे. कारण की जे संकट अमरावतीवर महाराष्ट्रावर देशावर आपल्या आलेलं आहे, त्या संकटाचा सामना करण्यासाठी संकट मोठ्यांच्या माध्यमातून हे भयमुक्त अमरावती झाली पाहिजे. सगळे लोक आपल्या चांगल्या विचाराने आशाने जगले पाहिजे आणि जे द्वेषाची भावना घेऊन काही लोक काम करतात त्यांनासुद्धा सत्कृती मिळाली पाहिजे. या उद्देशानं आपण हनुमान चालीसाचं वाचन करू आणि त्या ठिकाणी उमेश भाऊंच्या आत्म्याला शांती मिळू आणि त्या परिवाराला या कठीण परिस्थितीमध्ये या परिस्थितीत सामना करण्याची शक्ती मिळू हे सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थना करणार आहे. तर आपण सगळे या अशी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हाच उमेश भाऊ कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो, नमन करतो, प्रणाम करतो. मानव विकास मिशन औरंगाबादच्या वतीने सेवाग्राम येथील यात्रीनिवास येथे गरिबीचे अर्थकारण या विषयावर 4 दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मिशनच्या कामाची माहिती देण्यासाठी 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मिशनचे आयुक्त नितीन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वर्धा जिल्ह्यामध्ये 4 दिवसीय आमचं मानव विकासचं शिबिर, प्रशिक्षण शिबिर हे घेण्यात आलं. इथं आमच्या डिपार्टमेंटचे जवळपास 50 अधिकारी होते आणि 50 अधिकाऱ्यांना मानव विकासच्या स्कीम्स कशा राबवायच्या, एज्युकेशन हेल्थ आणि लाईव्हलीहूड त्याबाबतचं प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण देत असताना प्रामुख्याने जे वर्धा जिल्ह्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कुटीर उद्योग आणि इकडचं जे बालवाडी अंगणवाडी आणि पहिली दुसरीचं प्रशिक्षण जे शाळा कशा चालतात ह्या आम्ही आमच्या प्रशिक्षण वर्गांना दाखवलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण गडचिरोली नंतर नंदुरबार जव्हार असे पूर्ण महाराष्ट्रातले हे तज्ज्ञ लोक आले होते आणि त्यांनी गरिबीचं अर्थकारण या मुद्द्यावरती कशा प्रकारच्या स्कीम्स आखाव्या याबाबतचं प्रशिक्षण आम्हाला या काळामध्ये दिले. शिवसेना नेते तथा माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनिल परब यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. दापोलीमधील रिसॉर्टच्या बांधकामाविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात CBI आणि ED तपासणी मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. अनिल परब यांनी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन करून आणि विनापरवानगी दापोलीत रिसॉर्ट बांधले आहे असा आरोप सोमय्या यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. आता याबाबत त्यांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून नव्याने या तपासाची मागणी केली आहे. CBI, ED किंवा अन्य तपास यंत्रणेमार्फत यावर चौकशी करावी, संबंधित कथित अनधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त करावे आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. ॲडव्होकेट अखिलेश दुबे यांच्यामार्फत ही याचिका त्यांनी दाखल केली आहे. न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने यावर 22 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई.
क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपले स्वागत। बीडमध्ये 15 दिवसांनंतर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। या पावसाने शहराला बकाल रूप आले। शहरातील शाहूनगर, बशीरगंज, मोमिनपुरा, बस स्टँड परिसर यासह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। या पाण्यातून वाट शोधण्याकरिता बीडकरांना तारेवरची कसरत करावी लागली। या परिस्थितीने मान्सूनपूर्व काम झाल्याचा नगर परिषदेचा अहवाल फोल ठरलाय। नाल्यात पाणी साचल्याने सर्व पाणी हे रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण शहराला बकाल रूप आले आहे। साचलेलं पाणी घराबाहेर आणि दुकानाबाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी पराकाष्ठा करावी लागली। एकंदरीत नगरपालिकेने स्वच्छता केल्याचं पितळ या पावसात उघडे पडले आहे। मेट्रो ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महामेट्रोच्या वतीने लकी ड्रॉचे आयोजन केले होते। यात सहभागी झालेल्या प्रवाशांनी मेट्रो स्थानकावर ठेवलेल्या पेटीत आपली तिकिटे ठेवत या स्पर्धेत सहभाग घेतला होता। काळ त्यांची सोडत काढण्यात आली। या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी प्रवासाकरता घेतलेल्या तिकिटाच्या मागे आपले नाव आणि मोबाईल नंबर लिहिली होती। ही स्पर्धा दोन श्रेणीत घेण्यात आली, मेट्रो कर्मचारी आणि मेट्रो प्रवासी। सीताबर्डी इंटरचेंज येथे प्रवाशांच्या हस्ते पेटीत जमा केलेले तिकीट काढत लकी ड्रॉचे विजेते ठरण्यात आले। महामेट्रोचे महाव्यवस्थापक श्री सुधाकर उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। विजेते 5 मेट्रो प्रवासी याप्रमाणे आहेत: श्री जितेंद्र सांबारे, श्री आयुष, श्रीमती शिल्पा काटोले, श्री अमित श्रीवास, श्री एस खोर्डे, तर मेट्रो कर्मचारी श्रेणीत श्रीमती लक्ष्मी, श्री मानव पौनीकर, श्री अमोल सौंदरकर, श्री सरविंद कलम, श्री शादाब शेखचा विजेते ठरले। येत्या काही दिवसातच विजेत्यांना पुरस्कृत केले जाईल। महामेट्रो अशा प्रकारच्या स्पर्धा यापुढे देखील घेणार असल्याने नागपूरकरांनी याचा लाभ घ्यावा हे आवाहन करण्यात येत आहे। कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत कपिलनगर डीबी स्क्वॉडद्वारे सकाळी 5:30 सुमारास अवैध पद्धतीने तंबाखू विकत असलेल्या आरोपींच्या ठिकाणावर छापा मारण्यात आला व कारवाई करण्यात आली। आरोपी 46 वर्षीय निजामुद्दीनचा होलसेलचा कारोबार आहे। लहान लहान ठेल्यांपासून तर मोठ्या मोठ्या दुकानांपर्यंत तंबाखूचा माल पोहोचवला जायचा। आरोपी उपलवाडी वाडी गोविंदगडचा रहिवासी असून तंबाखूचा माल छिंदवाडा MP मधून बोलवल्या जात होता। पोलिसांनी छापा टाकला असून आरोपीला ताब्यात घेऊन एकूण तंबाखूच्या 14 बोऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। यात जवळजवळ 5 लाखांचा माल जप्त करण्यात आलाय। हा अवैध कारोबार मागील 2 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। कपिलनगर पोलीस स्टेशन PI अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच PSI संजय वानखेडे, PC आशिष सातपुते, PC गणेश साहूसाकडे यांच्याद्वारे पुढील कारवाई सुरू आहे। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदेची रिपोर्ट। JSW कंपनीत नोकरी लावते तसेच या कंपनीत ठेका मिळवून देण्याचा बहाणा करून 31,79,000 फसवणूक केल्याप्रकरणी पेण येथील राजकीय पक्षाच्या महिला नेता प्रवीणा सावंत व त्यांचे पेणचे साथीदार अतुल मांडवकर यांना पेण पोलिसांनी अटक केली आहे। नोकरी लावते आणि ठेका मिळवून देण्याचा बहाना करून 31,79,000 फसवणूक झाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी अजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डोलवी येथील JSW कंपनी स्क्रॅपचे कंत्राट मिळवून देते असे सांगून पेण येथील आरोपी प्रवीणा सावंत तसेच तिचा पेण येथील साथीदार अतुल मांडवकर यांनी पहिले 2 लाख रुपये उकळले व विश्वास संपादन केला। तसेच त्यानंतर JSW कंपनीत HR विभागातील अधिकारी अर्जुन कामत हे माझ्या खास परिचयाचे असल्याचे सांगून सदर कंपनीत सिक्युरिटी पदासाठी 30,000 ते 50,000, क्लेरिकल पदासाठी 60,000 व त्यावरील पदासाठी 1,00,000 ते 1,20,000 रुपये घेऊन फक्त 10 ते 20 दिवसात नोकरीला लावते असं सांगून आर्थिक फसवणूक केली आहे।
या बंटी व बबलीने आतापर्यंत धुमाकूळ घालत तक्रार दिलेल्या 43 तरुणांकडून 20 जानेवारी 2022 ते 8 मे 2022 या कालावधीत 31,79,000 रुपये घेऊन फसवणूक केली आहे. प्रत्येकी 30,000 ते 1,20,000 असे एकूण 29,79,000 रुपये तसेच फिर्यादी यांना JSW कंपनीत स्क्रॅपचा ठेका मिळवून देण्यासाठी 2,00,000 रुपये असे एकूण 31,79,000 रुपये घेऊन फिर्यादी यांना कोणतेही कंत्राट व नोकरी दिली नाही. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत सदर आरोपी प्रवीणा सावंत ही तिचा साथीदार अतुल मांडवकर यास JSW कंपनीचा HR विभागातील अधिकारी म्हणून सांगत असत आणि ज्या तरुणांना कंपनीच्या अधिकाऱ्याला भेटायचं असेल त्यावेळी आरोपी अतुल यास कंपनीच्या गेटवर उभा करून फसवत असेल. मात्र अनेक महिने नोकरी व ठेका मिळत नसल्याने सदर फिर्यादीने पेंट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तर VKB मराठी न्यूजमध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.